सर आज परत तिसऱ्यांदा ईडीनं जे आहे ते हसन मुश्रीफ यांच्यावर यांच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे. कशा पद्धतीचं नेमकं काय कारण असतील सगळी? भारतीय जनता पार्टी बदल्याचं राजकारण करत आहेत आणि बदल्याचं राजकारण हे जास्त दिवस चालत नाही आणि म्हणून ते हसन मुश्रीफांच्या याच्यावर असेल बाकी इतर असेल. पण आमचे संजयराव साहेब ते म्हटलं मी घाबरत नाही, मी 103 दिवस जेलमध्ये गेलो होतो, निर्दोष आहे, माझं काही हे नाही. परंतु आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी परत काही ना काही केलं तर आम्ही घाबरणार नाही. आणि आता संपूर्ण देशात त्या ठिकाणी हे जे सूडवृत्ती सुरू केलेली आहे त्या सूडवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी सगळे चिडलेले आहेत, आता सगळे पक्ष चिडलेले आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देशामध्ये सुद्धा एक प्रकारचं ह्या भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्टमध्ये वातावरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आता किती दिवस तुम्ही त्या ठिकाणी सोडायचा, यापूर्वी कधी असं नव्हतं, यापूर्वी असं कधी नव्हतं आणि आता हे यांनी सुरुवात केलेलं आहे. यापूर्वी जर पाहिलं असेल तुम्ही काँग्रेसचं राज्य होतं, त्यापूर्वी अजून होतं जनताला आठवती, या त्यावेळेस काही सरकारमध्ये असं काही बदल्याचं राजकारण नव्हतं, पण इथे मात्र त्यांनी सुरू केलेलं आहे. हे चुकीचं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकदम डाऊन होणार. आमदार रईस शेख यांनी थेट लव जिहाद प्रकरणामध्ये, त्या लव जिहादच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, तो प्रकार तो विषय नाही इथे सध्या, कारण तो विषय आता तो त्याची कमिटी स्थापन झाली, त्या कमिटी फायनल. मी स्वतः पाहणी केलेली आहे काल माझ्या आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात, जिथे उद्धव साहेबांनी डायरेक्टली त्या शेतकऱ्याशी बोलले होते, बीबीसी लंडनने ती मुलाखत घेतली होती आणि तो त्यांना शोधून उद्धव साहेबांनी बोलले. मी काल त्याला भेटून आलो शेतकऱ्याला, अगदी शेतकरी तो रडत होता. पण या सरकारचं लक्ष त्या ठिकाणी शेतकरी रडतोय, आमच्याच जिल्ह्यातला त्या ठिकाणी शेतकी मंत्री आहे, कृषी मंत्री, पण तो कधी काही नाही, तो फक्त पैसे कसे गोळा करायचे तेच पाहतो आणि तेच नाही तर हे सरकारसुद्धा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यांना शेतकऱ्यांचे काही घेणं देणं नाही आहे, त्यांना पैसे मिळाले की नाही. मागच्या वर्षीसुद्धा 6 महिन्यापूर्वी अतिवृष्टी आली होती, त्याचे पैसे मिळाले नाही, काहीच झालं नाही. आणि मग त्यावेळेस फक्त स्वतःचं त्या ठिकाणी लोकांना आमदारांना सांभाळायचं, त्यांच्यासाठी खातरपाणी करायची, त्यांना वाटेल तसं खाऊ घालायचं, पिऊ घालायचं, सगळं करायचं, तिकडे लक्ष, पण शेतकऱ्यांना नाही. माझी भूमिका काय होती, तुम्ही 50 खोके घेतलेत ना, मग तुम्ही एक पेटी तर माझ्या शेतकऱ्यांना द्या ना. 50 खोके त्या ठिकाणी तुम्ही घेतले असतील, मी म्हणत नाही कोटी का काही, 50 खोके म्हणतो मी, पण एखादं एक पेटी तर त्या शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही, तुमच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला द्या. नाही करत कोणी काही नाही, फक्त 12-12 दारूची दुकानं उघडायच्या, दारू लोकांना बाजायची, दारूचे पैसे त्या ठिकाणी हे करायचं, असं सगळं चाललं आहे. आज काय कोण कसं वागतं, कोण कसं वागतं, जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहते आणि म्हणून जनता जर उघड्या डोळ्यांनी पाहत असेल तर ते कधीही त्या ठिकाणी हे जनता यांना माफ करणार नाही. सर, येत्या काही दिवसामध्ये संभाजीनगरला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. 2 एप्रिलला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा खूप मोठा मेळावा मराठवाडा संस्कृती मंडळावर होणार आहे. आणि त्यावेळेस मी या ठिकाणी हे सांगतो की माननीय उद्धवजी असेल शिवसेनेतर्फे, शरद पवार साहेब आणि अजितदादा पण असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्या ठिकाणी मी आता सांगितल्याप्रमाणे मराठवाड्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री तेही असतील चव्हाणसाहेब आणि मग बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे साहेब असतील. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आता जबरदस्तपणे, मी पूर्व विदर्भाचा दौरा करून आलो, त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्तपणे शिवसेनेचं माननीय उद्धवजींचं वातावरण जबरदस्त आहे हे मी पाहून आलो. पूर्ण माझ्या सभा झाले, 7 दिवस मी तर पूर्व विदर्भात होतो आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं की नाही यांनी गद्दारी केली, यांना आम्ही गद्दारांना कधी माफ करणार नाही. कारण तिथे 2 खासदार गद्दार झाले, 1 आमदार गद्दार झाले, असे अनेक जण त्या ठिकाणी मंत्री गद्दार झाले पैसे घेऊन, बाकी जनता नाही गेली कुठे, जनता बरोबर आहे. सर, संभाजीनगरचे इंडिया जेलचं उपोषण सुरू आहे, त्या संदर्भात काही उद्योजकांनी कायदा सुरक्षेच्या मागणीस तो मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, तर आपल्याला काय वाटतं? नाही, हे पत्र त्यांनी दिलं असेल, पण आम्ही आमच्या शिवसेनेतर्फे पोलीस आयुक्त गुप्ताजींना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की हे नाटक बंद करा, बस झालं नव्हतं. आमच्या संभाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी 8 मे 1988 शिवसेना प्रमुखांनी नतमस्तक होऊन घेतलं होतं, कशाला पाहिजे तो होतं नाव, आणि त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. मग आज मात्र या ठिकाणी, मग त्यावेळेस आम्ही आमचं सरकार असतानासुद्धा संभाजीनगर आम्ही तिथे ठराव पास केला होता, मी मंत्री होतो त्यावेळेस, पालकमंत्री होतो आम्ही, आणि हे केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी कोणी कोर्टात गेलं ते प्रकरण परत तसं राहिलं. त्याच्यानंतर मग उद्धवजींनी त्या ठिकाणी जे सरकारमध्ये असताना त्यांनी ठराव केला, पण तो उद्धवजींना क्षय मिळू नये म्हणून यांनी त्या ठिकाणी नाटक केलं, थांबवलं आणि लगेच त्या ठिकाणी करून आणलं. ठीक आहे, आम्हाला हरकत नाही, छत्रपती संभाजीनगर जरी नाव दिलं तरी आम्हाला आमच्या छत्रपतींचा अभिमानच आहे, परंतु या ठिकाणी इतकं झाल्यानंतर, इतक्या कष्टाने, इतक्या वर्षानंतर झाल्यानंतर या लोकांनी त्या संभाजी महाराजांच्या बाबतीत असं उद्वेग करू नये, त्यांनी सपोर्ट करावा म्हणून मी अनेकांना सांगितलं की सपोर्ट करा तुम्ही, त्यांनाही सांगितलं, कमिशनरला सांगितलं, पोलीस कमिशनरला म्हटलं याचा आवरा नाही तर हे वातावरण खराब होईल, मग आम्ही रस्त्यावर उतरू.
आपण मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते आहात, काल जालन्याच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न केलंच नाही त्यांनी. आता त्यामुळे आता ज्यावेळेस नाही जे ईडीवाले त्यांच्या पाठीमागे गेलेले त्यांना कॉलेजचं किंवा मेडिकल कॉलेजचं नाही सुचत, त्यांना फक्त टोलचं कसं होईल, नागपूर आणि मुंबईचं कसं हेच पाहतात. पण त्यांनी त्यांच्या मुलांसाठी तर केलं पाहिजे ना कॉलेजसाठी, पण नाही केलं, करू शकत नाही ते. थोडं थांबा, सरकार परत माननीय उद्योजींचं येईल, महाविकास आघाडीत येईल, त्यावेळेस आपण ते करू.